फ्रेंड्स, वेलकम बैक टू कुक विथ मयुरी। आज आपण बनवणार आहोत चार वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्सी। उन्हाळ्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि या ठिकाणी चार फ्लेवर आहेत, त्यामुळे तुम्हाला जो फ्लेवर आवडतो त्या फ्लेवरची लस्सी तुम्ही घरच्या घरी अगदी बनवू शकता। तर लस्सी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 लिटर दही घेतलेलं आहे। हे घरी लावलेलं दही आहे, मी काल रात्री लावून ठेवलेलं होतं आणि लस्सी करायच्या 2 ते 3 तास आधी मी याला फ्रीज मध्ये ठेवलं होतं, जेणेकरून हे व्यवस्थित असं सेट होईल। तुम्ही बघू शकता हे खूप छान असं दही लागलेलं आहे, क्रीमी। तर सर्वात पहिली जी आपली लस्सी आहे ती आहे ड्रायफ्रुट्स लस्सी। ड्रायफ्रुट्स लस्सी बनवण्यासाठी मी यातलं 2 चमचे दही काढून घेते। यामध्ये मी 2 ते 3 चमचे पिठी साखर ऍड करते आणि आता आपण एका रवीच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। पिठी साखर आहे त्यामुळे याला थोडंसं असं पाणी तर सुटणारच आहे। तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता, पण मला मिक्सरमध्ये फिरवलेलं आवडत नाही, कारण त्यामुळे ते थोडंसं पातळ होतं। हे चांगलं घुसळून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड करणार आहोत। परत एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। या ठिकाणी आपली ड्रायफ्रुट्स लस्सी रेडी आहे। आपण याला एका सर्विंग ग्लास मध्ये काढून घेणार आहोत। आता आपण यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स ऍड करूयात। या ठिकाणी आपली ड्रायफ्रुट्स लस्सी रेडी आहे। आपली दुसरी लस्सी आहे मँगो लस्सी। मँगो लस्सी बनवण्यासाठी मी परत या ठिकाणी 2 चमचे दही घेते। यामध्ये आपण ऍड करणार आहोत 2 ते 3 चमचे फ्रेश मँगोचा पल्प आहे। मँगोला मी मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेतलं। पिठी साखर, तुमचा आंबा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पिठी साखरेचा वापर करायचा आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिसळून घेऊ। या ठिकाणी आपली जी मँगो लस्सी आहे ती रेडी झालेली आहे। आपण याला एका सर्विंग ग्लास मध्ये काढून घेणार आहोत। आता आपण यावरती थोडेसे आंब्याचे काप ऍड करणार आहोत। थोडे पिस्त्याचे काप, सुंदर दिसते आपली ही मँगो लस्सी आणि ही लस्सी पिण्यासाठी खूप छान लागते। तर मँगो सीजन मध्ये तर ही लस्सी नक्कीच करायला हवी। आणि आता आपली नेक्स्ट लस्सी आहे रोज गुलकंद लस्सी। रोज लस्सी बनवण्यासाठी मी परत या ठिकाणी 2 चमचे दही घेते। यामध्ये 1-3 चमचे रोज सिरप ऍड करणार आहोत। एक 1/2 चमचा मी या ठिकाणी गुलकंद घेतला आहे। गुलकंदचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त या ठिकाणी करू शकता किंवा स्किप केलं तरीही या ठिकाणी चालू शकतं। आणि 1 चमचा मी या ठिकाणी साखर वापरणार आहे, कारण की रोज सिरप आणि गुलकंद हे दोन्ही पण गोड आहे, त्यामुळे मी या ठिकाणी 1 चमचा साखर वापरते। आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याला एका सर्विंग ग्लास मध्ये काढून घेणार आहोत। मी या ठिकाणी ग्लासला थोडस रोज सिरपने डेकोरेट करून घेतलेलं आहे। या ठिकाणी आपली रोज लस्सी रेडी आहे। आता आपली सर्वात शेवटची आणि सर्वांची आवडती अशी चॉकलेट लस्सी। चॉकलेट लस्सी बनवण्यासाठी मी परत या ठिकाणी 2 चमचे दही घेते। यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर ऍड करते आणि 2 ते 3 चमचे मी या ठिकाणी चॉकलेटला मेल्ट करून घेतलेला आहे। मेल्टेड चॉकलेटच्या जागी तुम्ही चॉकलेट स्प्रेड किंवा चॉकलेट सिरप पण वापरू शकता।
व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. चॉकलेट लस्सी रेडी आहे. आपण याला एका सर्विंग ग्लास मध्ये काढून घेणार आहोत. मी या ग्लासला थोडस चॉकलेट सिरप ने डिझाईन काढून घेते. या ठिकाणी मी चॉकलेट लस्सी एका सर्विंग ग्लास मध्ये काढून घेतलेली आहे. आपण त्यावरती थोडस चॉकलेट सिरप ने गार्निश करून घेऊया. चॉकलेट स्प्रिंकल्स ऐड करते हैं. तर मग या ठिकाणी आपली चॉकलेट लस्सी रेडी झालेली आहे. आपल्या चारही लस्सी बनून तयार आहे. खूप सुरेख दिसतात आहे आणि या चवीला सुद्धा खूप छान लागतात. आणि अशाच माझ्या भरपूर साऱ्या समर रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मी त्याची लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला आजचा लसीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही आज माझे हे जे व्हिडिओ आहे ते प्रथमच बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग परत भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.